चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचं धारदार शस्त्रानं गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना शिरूर शहर इथे घडली आहे, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी खोली मालक बबन पर्वतराव शेटे यांनी शिरूर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे। सारिका सुदाम गिरमकर असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे, तर आरोपी दत्तात्रय गेणूभाऊ गायकवाड हा स्वतःहून शिरूर पोलीस स्टेशन मध्ये हजर झाला। शिरूर शहरामधील वाडा कॉलनी इथे फिर्यादी बबन शेटे यांच्या खोलीमध्ये संबंधित कुटुंब भाड्याने राहत होतं, तर यामधील एका भाड्याच्या खोलीमध्ये मयत सारिका आणि आरोपी दत्तात्रय गायकवाड हे भाडेकरू पती पत्नी राहत होते। मात्र सारिका आणि दत्तात्रय गायकवाड यांच्यामध्ये काही दिवसांपासून सातत्याने भांडण होत असल्यामुळे फिर्यादी बबन शेटे यांनी दोघांनाही घर खाली करण्यास सांगितलं। सोमवारी 27 जुलै रोजी रात्री 1:45 सुमारास मयत सारिका हिचे एका मुलावरती प्रेम असल्याचा संशयावरून धारदार शस्त्रानं तिचे पती दत्तात्रय गायकवाड यांनी तिचा गळा कापून तिचा खून केला आणि कंपनीमध्ये कामाला निघून गेले। त्यानंतर आरोपी दत्तात्रय गायकवाड स्वतःहून शिरूर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले आणि घडलेली घटना सांगितली। घटनेची माहिती समजता शिरूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला। खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे। यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी घटनास्थळी भेट दिली। या गुन्ह्याचा पुढील तपास शिरूरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक BN कानगुडे हे करत आहेत। 27/7/2020 रोजी रात्री 01:45 वाजण्याच्या पूर्वी दत्तात्रय गेणूभाई गायकवाड राहणार वाडा कॉलनी शिरूर याने त्याची 12 वर्षापासून प्रेमसंबंध असलेली प्रियशी सारिका सुदाम गिरमकर हिचा चारित्र्याच्या संशयावरून चाकूने गळा कापून खून केला। त्याच्यानंतर तो रांजणगाव रणशिंगमध्ये काम करत असल्याने त्या भागामध्ये रात्रीच तो गेला, परंतु सकाळी तो स्वतःहून पोलीस स्टेशनला आला। त्यांनी स्वतः याबाबतची खबर पोलिसांना दिली। त्यानंतर बबन पर्वतराव शेंडे हे जे घरमालक आहेत त्या घरमालकांनी यावर फिर्याद दिली असून IPC 302 गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्याचा तपास रुपये काबूमध्ये हे करीत आहे। आरोपी ताब्यामध्ये आहे, अटक करत आहोत। सुनील पिंगळे, C24 तास, शिक्रापूर।